ड्रॅगनचा आता सायबर हल्ल्यांकडे मोर्चा. चीनची सायबर हल्ल्यांची वाकडी चाल. चीनच्या सायबर हल्ल्यांना तोंड द्यायला भारताची तयारी. चीन है की सुधरता नाही. प्रत्यक्ष युद्धभूमीवर चीन आक्रमक आहेच, पण चीन आता त्याच्या शत्रूंवर छुपे हल्ले करण्याची तयारी करतोय, म्हणजेच सायबर हल्ल्यांची. लष्करी किंवा बँकिंग यंत्रणेवर सायबर हल्ला करायचा आणि ती अख्खी यंत्रणाच मोडीत काढायची असा चीनचा डाव आहे. पण भारतानं वेळीच चीनची चाल ओळखली आहे. टाइम्स ऑफ कॉन्फ्लिक्ट आय थिंक वी विल हॅव टू लर्न टू स्टँड ऑन आवर ओन टू फीट अँड देअरफॉर वी हॅव टू एन्श्युअर दॅट वी इंटिग्रेट ऑल आवर रिसोर्सेस सो दॅट द कंबाइंड स्ट्रेंथ ऑफ आवर सर्व्हिसेस ऍड्स अप टू ग्रेटर दॅन द सम ऑफ द होल अँड दिस कॅन ओनली हॅपन इफ यू कॅरी आउट इंटिग्रेटेड इन अ कॉम्पॅक्ट मॅनर. चीननं भविष्यात सायबर हल्ला केलाच तर त्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी भारतानं केली आहे. आपला डेटा सुरक्षित ठेवणं, डेटा रिकव्हरी सिस्टम आणि आर्मी, नेव्ही तसंच एअरफोर्स अशी एकत्रित सायबर सिक्युरिटी सिस्टम तयार करणं या संदर्भात युद्ध पातळीवर काम सुरू आहे. चीनची जी क्षमता आहे ती केवळ लष्करी तळांवर हल्ला करायची नाही आहे, तर लष्कराच्या तळांबरोबरच बँकिंग, दळणवळण, वाहतूक, ऊर्जा क्षेत्र म्हणजे देशाच्या ग्रीड्सवर हल्ला करायचीही चीनची क्षमता आहे. आणि याला जर उत्तर द्यायचं असेल तर भारताला अनेक प्रकारचे प्रयत्न करावे लागतील. चीनची सायबर सिस्टम तगडी आहे आणि त्यांच्याकडे सायबर तज्ज्ञांचा फौजफाटा देखील आहे. भारत इतर देशांची मदत घेऊन चीनला प्रत्युत्तर द्यायला अशीच तगडी सायबर सिस्टम तयार करतोय. अर्थात भारताचे हे सिक्रेट सायबर प्लॅन्स काय आहेत हे सिक्रेटच राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई. भंडाऱ्याची उधळण म्हणजे खासदार उदयनराजे भोसलेंनी सातारा जिल्ह्यातल्या अंशतः लॉकडाऊनचा निषेध नोंदवलाय. त्यांनी सातारा जिल्ह्यातील व्यापारी वर्गासह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. व्यापाऱ्यांच्या ठिकाणी मी असतो तर मी दुकान बंद ठेवलं नसतं, शनिवार रविवारी कोरोना नसतो का, अशा शब्दात त्यांनी लॉकडाऊन विरोधात रोष व्यक्त केला. कोरोना लस प्रत्येक राज्याला त्याच्या क्षमतेप्रमाणे दिली गेली पाहिजे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. सचिन तेंडुलकरला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. रुग्णालयात तो कोरोनावर उपचार घेत होता. ट्विटरवरूनच त्यानं अपमान हॉस्पिटलमधून परतल्याचं सांगितलंय. आता काही दिवस घरीच क्वारंटाईन राहणार असल्याची माहितीही त्यानं दिली. त्याला 27 मार्चला कोरोनाची लागण झाली होती. नक्षलवाद्यांच्या ताब्यात असलेल्या जवानाची सुटका झाली आहे. छत्तीसगड नक्षलवादी हल्ल्यातील बेपत्ता जवान नक्षलवाद्यांच्या ताब्यात असल्याचं स्पष्ट झालं होतं. राकेश मन्हास असं सीआरपीएफ जवानाचं नाव आहे. नक्षलवाद्यांनी त्याचा फोटो जारी केला होता. त्याची सुटका नक्षलवाद्यांनी केली आहे. या जवानाची सुटका करून मात्र पोलिसांनी त्याच्या सुटकेत मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे